स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याचा मुद्दा विधानसभेत सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केला त्यावर सत्तारूढ सदस्यच आक्रमक झाले जागा सोडून पुढे आले त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं तत्पूर्वी आज सकाळी विधिमंडळ आवारात राहुल गांधी यांच्या फोटोचा अवमान करण्याचा सत्ताधारी सदस्यांचा प्रयत्न योग्य नसल्याचं सांगून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सदनात नाराजी व्यक्त केली असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पावलं उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केली त्यावर अशा पद्धतीनं जोडे मारण्याचं आंदोलन विधिमंडळात होणं योग्य नाही मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे बोललं जातं ते अजिबात सहन करण्यायोग्य नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या असंसदीय घटनेची चौकशी केली जाईल ते तपासून घेतलं जाईल अशा पद्धतीचं काम कोणालाही करू देणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं त्यानंतर कामकाज सुरळीत झालं राज्यातील सरकारी शाळांच्या थकीत वीज बिलापोटी आता यापुढे वीज पुरवठा खंडित करू दिला जाणार नाही यापुढे ही सर्व बिले सरकारच भरेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात केली प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला ते उत्तर देत होते सुनील राणे यांनी ते तो उपस्थित केला होता केवळ शाळाच नव्हे तर रुग्णालयं पाणीपुरवठा देखील वीज खंडित होऊन थांबू नयेत अशी योजना करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली यावर मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असं मंत्री म्हणाले शाळेचा वीज पुरवठा खंडित करू नये यासाठी वीज वितरण कंपनीसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी करार केला जाईल त्यासोबत सौरऊर्जा वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली खासगी शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्तीची रक्कम म्हणून केंद्राकडून आतापर्यंत आठशे पंचवीस कोटी रुपये प्राप्त झाले आहेत तर एकशे चोवीस कोटी अद्याप येणं बाकी असल्याची माहिती केसरकर यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली विधानसभेत सध्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे